आज भारतीय स्वातंत्र्य त्याच्या 78 व्या दिनाच्या संदिलाचा सोहळा दिमागदारपणाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय संपन्न झाला. या समारंभाला स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे परिवार, सैन्य दलातील निवृत्त अधिकारी जवान, जिल्ह्यातले सर्व नागरिक मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये आपण केलेलं काम आपण या निमित्तानं जिल्हावासियांच्या समोर ठेवलं. पुढे ज्या काही योजना जिल्ह्यामध्ये आपल्याला राबवायच्या हात आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा विस्तृत या ठिकाणी आपण जिल्हावासियांच्या समोर जिल्ह्याची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 18 तारखेला जो मोठा शुभारंभ आपण सातारा जिल्ह्याचा घेतोय त्या बाबतीत सुद्धा महिलांच्या मध्ये खूप मोठं उत्साहाचं वातावरण आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा, ग्रामीण भागातल्या शाळांचं मॉडेल स्कूल, ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं स्मार्ट पीएससी, अशा ज्या काही नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यामध्ये आपण करतोय या सगळ्यांचा आढावा आजच्या निमित्ताने घेतला. साहेब, लाडकी बहीण योजनेतले पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. साताऱ्यातल्या सुद्धा अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले, पण विरोधकांकडून जी टीका होत होती की पैसे येणार नाहीये, जमा होणार नाही, त्यांनाही आता कशा पद्धतीने तुम्ही उत्तर द्याल? ते आता बघा, आपण जुलैमध्ये योजना डिक्लेअर केली आणि 31 ऑगस्ट मुदत आहे अर्ज करायची. ती मुदत सुद्धा माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितली की आपण वाढवणार आहे. ज्यांचे अर्ज पहिल्यांदा आलेले जुलैमध्ये, जसे जसे आले तसे तसे सिस्टीम मध्ये आपण ते अपलोड केलेले आहेत. आणि आता आपण ट्रायल रन घेतलाय का की 17 तारखेला जेव्हा प्रत्यक्ष क्लिक करून संगणकावर खात्यावर पैसे ट्रान्सफर होण्याची महाराष्ट्रातली प्रक्रिया एका दिवशी सुरू होणार आहे. त्याचा ट्रायल रन आपण घेतला, पुण्यामध्ये पैसे आले, साताऱ्यामध्ये आले, मुंबईमध्ये आले, कोकणात आले, सगळीकडे आले. त्यामुळं ट्रायल एवढ्यासाठी घेतली की बाबा सिस्टीम बरोबर चालते आहे का. आणि विरोधकांना आता कसं आहे, त्यांच्या काळात त्यांना कधी बहिणीला भाऊबीज देता आली नाही. तिने सावत्र भावासारखी वागणूक महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना दिली आणि आता आम्ही बहिणींचे लाडके भाऊ आहोत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही भाऊबीज त्यांना देतोय, रक्षाबंधन त्यांना देतोय. आणि मग त्या बहिणी इतक्या समाधानी आहेत हे त्यांना बघवत नाही. त्यांच्या मनामध्ये वत्सर आहे, त्यांच्या मनामध्ये सावत्रपणाची भावना आहे आणि म्हणून ते टीका करतायत. आमच्या बहिणी सगळ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या, त्यांना आता येणाऱ्या काळात चपराक लागावतील. बरोबर साहेब, आपण सूचना दिल्या होत्या की खड्डे लवकरात लवकर मुलगा 15 ऑगस्टच्या आत करायचे, मात्र काही रस्त्यांवरचे खड्डे अजूनही तसेच आहेत. या ठेकेदारांवर संबंधितांवर 100% खड्डे बुजवायचं काम चालू झालेलं आहे. माझ्या माहितीनुसार किमान 80-90% खड्डे मुजवून झालेले आहेत. 22% खड्डे मुजवून बुजवायचे बाकी राहिले असतील, ते सुद्धा त्यांचं काम सुरू आहे. त्यांना आम्ही सांगितलंय पावसानं तुम्हाला उघडीप दिलेली आहे, तुम्ही वॉर फुटिंगवर काम करा. त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सगळं काम आम्ही संपवू आणि पूर्ण खड्डेमुक्त हा पूर्ण करार, म्हणजे तो आपला पुणे बेंगलोर मोठा हायवे आहे तो पूर्ण खड्डेमुक्त करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.